हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल टेक मराठी. मित्रांनो, फायनली बी फार्मसी आणि फार्माडीची मेरिट लिस्ट लागलेली आहे, डिस्प्ले झालेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण जी मेरिट लिस्ट आहे, ओरिजिनल मेरिट लिस्ट, ती कशी बघायची, त्यामध्ये कुठले कुठले पॉईंट लक्षात घेतले पाहिजेत, आणि जर तुमचं ओरिजिनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलं नसेल किंवा तुमच्या फॉर्ममध्ये कुठल्याही पद्धतीची मिस्टेक झालेली असेल तर ती दुरुस्त पण कशा पद्धतीने आपण करू शकतो, आणि नाव जर आलं नसेल मेरिट लिस्टमध्ये तर आपण त्या ठिकाणी रिमार्कमध्ये जर तुम्हाला काही डेफिशियन्सी वगैरे दिली असेल तर तीसुद्धा कशा पद्धतीने दुरुस्त करायची, ती सगळी माहिती जी आहे ती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो व्हिडिओ न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला समजेल. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या सर्व ॲडमिशन प्रोसेसच्या संदर्भातील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग अवर टाइम लेट गेट स्टार्टेड. तर मित्रांनो, तुम्हाला ओरिजिनल मेरिट लिस्ट बघण्यासाठी या ठिकाणी जे लेफ्ट साईडला इम्पॉर्टंट लिंक्सचं ऑप्शन आहे यामध्येच त्याच्या खालीच क्लिक ओरिजिनल मेरिट लिस्ट टॅटस हे ऑप्शन आहे, न्यू फ्लॅश होत आहे, यावरती आपल्याला सिम्पली क्लिक करायचे. यावरती क्लिक केलं की आपल्याला खाली स्क्रोल करायचं आणि या ठिकाणी आपल्याला जो PH 21 स्टार्ट होणारा ॲप्लिकेशन नंबर आहे तो ॲप्लिकेशन नंबर आणि तुमची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी एंटर करायचे. तर ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचं युजर नेम सॉरी ॲप्लिकेशन नंबर आणि तुमची डेट ऑफ बर्थ टाकून सबमिटवरती क्लिक केलं. सबमिटवरती क्लिक केलं की तुमच्यासमोर तुमची मेरिट लिस्ट जी आहे ती येईल. तर तुम्ही याची सिम्पली प्रिंटआउट देखील घेऊ शकता किंवा या सगळ्याचं PDF करून तुम्ही तुमच्याकडे स्टोअर करू शकता. तर यामध्ये आता मेन आपल्याला सर्व काय काय चेक करायचं व्यवस्थित हे बघूयात. तर या ठिकाणी सर्वात अगोदर आपली पर्सनल डिटेल आली असेल तर तुम्ही व्यवस्थित ही सगळी पर्सनल डिटेल जी आहे ते तुम्ही चेक करायचे. त्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही नीटचे मार्क्स वगैरे टाकले असतील तर नीटचा स्कोर सुद्धा या ठिकाणी येईल, तोसुद्धा तुम्ही चेक करा. त्यानंतर या ठिकाणी क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये तुमचे 10वीचे मार्क्स वगैरे सर्व या ठिकाणी येतील, ते तुम्ही चेक करायचेत. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जातं एलिजिबिलिटी डिटेल्समध्ये की तुम्ही एलिजिबल आहात का फार्मसीसाठी आणि फार्मा डीसाठी. तर या ठिकाणी दोन्ही समोरसुद्धा यस यस असं आलं आहे हे व्यवस्थित चेक करायचं. जर तुमचे असे नोन असेल तर तुम्ही तिचं काय असेल ते तुम्ही FC सेंटरला कॉल वगैरे करून किंवा स्वतः व्हिजिट करून तुम्ही त्या ठिकाणी जे तुम्हाला FC अलॉट झाले त्या FC सेंटरला जाऊन तुम्ही ते चेक करून व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मेन म्हणजे आपला यू आर प्रोविजनल मेरिट लिस्ट स्टॅटस या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर हा जो आहे तो सगळा आपला मेरिट तुमचा जो मेरिट लिस्ट आहे मेरिट स्टॅटस आहे ते तुमच्या या ठिकाणी दिलेला आहे. तर यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार वेगवेगळ्या मेरिट लिस्ट दिलेली असते. तर यामध्ये सर्व आपण व्यवस्थित त्या ठिकाणी बघूया. तर आता हा एक फॉर्म ओपन EWSवाली कॅन्डिडेट आणि लेडीज कॅन्डिडेटचा आहे, त्यामध्ये मी त्यानुसार आणि मुलांचं काय असेल ते सुद्धा सेपरेट सांगेल. तर या ठिकाणी बघा, सर्वात अगोदर हे जे आहे ते कॉमन मुला मुलींसाठी आहे, स्टेट जनरल मेरिट नंबर. या ठिकाणी हा जो नंबर आहे तो जनरल आहे, मुलांसाठी सुद्धा हाच असतो आणि मुलींसाठी हाच असतो. आणि त्याखाली युनिव्हर्सिटी जनरल मेरिट हा सुद्धा सर्वांसाठी कॉमन असतो. हे जे वरचे दोन आहेत ते मुला मुलींसाठी कॉमन येतात, जे कॉमन फक्त तुमचे नंबर्स वगैरे चेंज होतील. तर या ठिकाणी युनिव्हर्सिटी जनरल मेरिट म्हणजे तुमची जी होम युनिव्हर्सिटी आहे, जी होम युनिव्हर्सिटी जी आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. तर होम युनिव्हर्सिटीनुसार तुमचा मेरिट जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. तर हा तुम्ही कन्सिडर करू शकता जर तुम्ही होम युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, आणि जर तुम्हाला अदर युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा ॲडमिशनसाठी ट्राय करायचं असेल तर तुम्हाला हा नंबर त्या ठिकाणी उपयोगाला येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी लेडीज स्टेट जनरल मेरिट दिलेला आहे, हा मुलींसाठी कामाला येईल. मुलांसाठी या ठिकाणी लेडीज स्टेट मेरिट आणि युनिव्हर्सिटी मेरिट नसणार आहे. तर हा जो आहे तो जनरल मेरिट आहे लेडीज लेडीजसाठी फक्त, आणि हा युनिव्हर्सिटीचा मेरिट आहे लेडीजसाठी फक्त. तर त्यानंतर तुमची जी कॅटेगरी असेल EWS ओपन OBC त्या अलग कॅटेगरीनुसार तुमचा या ठिकाणी मेरिट येईल. त्यानंतर जर तुम्ही TFWS हे ऑप्शनला जर तुम्ही ऑन केलेलं असेल म्हणजे येस केलेलं असेल तर तुमचा त्याचासुद्धा मेरिट या ठिकाणी सेपरेट दिला जातो. त्यानंतर सर्वात लास्टला ऑल इंडिया मेरिट नंबर या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड केलेला असतो. तर आता लक्षात काय घ्यायचं आपल्याला की आपल्याला कॉलेज आता ह्या मेरिट लिस्टवरनं कॉलेज आता लक्षात घ्यायचं ही ओरिजिनल मेरिट लिस्ट आहे, ही काय फायनल नसणार आहे. तरी देखील आपण याच्यावरून एक आयडिया घेऊ शकतो की फायनल मेरिट लिस्टमध्ये थोडंफार कमी जास्त होऊ शकतं, एकतर कमी होईल एकतर वाढेल, थोडंफार जास्त फरक नाही पडणार. तर आपल्याला याच्यावरनं आपल्याला कुठलं कॉलेज मिळू शकतं हे आपण कसं डिसाईड करायचं किंवा कसं आपण कॉलेजची लिस्ट तयार करायची की बिफोर जे ऑप्शन फॉर्म स्टार्ट होतील. तर काय करायचं आपल्याला, जर लेडीज असतील तर तुम्ही ऑब्व्हियसली या ठिकाणी लेडीज मेरिट आहे हा तुम्ही ह्याच्यावरनं तुम्ही कॉलेज डिसाईड करायचे की तुमचा की युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्ही घेणार असाल तर युनिव्हर्सिटीमध्ये एकूण कॉलेज किती आहेत, त्याची इंटेक कॅपॅसिटी किती आहे, असे मिळून जर तुमचं त्या ठिकाणी तुमचा नंबर लागू
होऊ शकेल का नाही हे तुम्ही याच्यावरनं डिसाईड करायचं, आणि मुलं असतील तर तुम्ही जनरल मेरिट स्टेटवरती मेरिटवरती क्लिक चेक करू शकता. तर ठीक आहे, हा झाली तुमची मेरिट लिस्ट. तर यामध्ये तुम्ही याला स्टेट मेरिट लिस्ट, युनिव्हर्सिटी मेरिट लिस्ट हे दोन्ही कन्सिडर करून तुमची लिस्ट बनवायची आणि त्यानुसार तुमचे ऑप्शन फॉर्म फिलअप करायचे. आता राहिला प्रश्न, ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रिमार्कमध्ये मेरिट लिस्टमध्ये रिमार्कमध्ये किंवा इथं या ठिकाणी नॉट एलिजिबलमध्ये नो येत असेल, नॉट एलिजिबल होत येत असेल, किंवा त्यांच्या फॉर्ममध्ये कुठल्याही पद्धतीची मिस्टेक झालेली असेल किंवा कुठले डॉक्युमेंट अपलोड करायचे वगैरे राहिलेले असतील, अशा विद्यार्थ्यांनी काय करायचे की आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं कास्ट व्हॅलिडिटी अपलोड न केल्यामुळे त्यांचे फॉर्म जे आहेत ते रिझर्व कॅटेगरीतून ओपन कॅटेगरीमध्ये कन्वर्ट व्हायला लागलेले आहेत. तर अशा विद्यार्थ्यांना आता काय करायचं आहे, तर त्यांच्यासाठी या ठिकाणी सर्वात अगोदर तुम्ही होमपेजवरती या. होमपेजवरती आलं, होमपेजवरती आलं की या ठिकाणी ऑलरेडी रजिस्टर्ड चे जे लॉग इन आहे त्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो नंबर आणि तुम्ही जनरेट केलेला जो पासवर्ड तो पासवर्ड तुम्ही ह्या बॉक्समध्ये एंटर करा आणि साइन इनवरती क्लिक करा. साइन इनवरती क्लिक केलं की तुम्ही लॉग इन व्हाल. लॉग इन झालं की जर तुमची ऑलरेडी काही डिफिशियन्सी असेल तर तुम्हाला या ठिकाणी सांगितलं जाईल की युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज नॉट व्हेरीफाईड अँड प्लीज अपलोड समथिंग, जे डॉक्युमेंट असेल ते. पण ज्यांचं झालं आहे त्यांना व्हेरीफाईड अँड कन्फर्म प्लीज चेक अक्नॉलेजमेंट असं मेसेज येईल. तर आता काय करायचं आहे, जर तुमचं असं जरी की मेसेज आला असेल, कन्फर्म जरी झालेला असेल, पण तुमचं समजा की नावाची स्वेलिंगमध्ये थोडंसंफार मिस्टेक आहे, तर ते तुम्ही कशी दुरुस्त करायचे, तर आणि किंवा जर डिफिशियन्सी आली असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला ते दुरुस्तच करावं लागणार आहे. तर काय करायचं आहे, या ठिकाणी लेफ्ट साईडला इम्पॉर्टंट लिंकचे ऑप्शन आहे, यामध्ये तुम्हाला सेंड ग्रीव्हन्स हे ऑप्शन पाहायला भेटतं, यावरती सिम्पली क्लिक करा. या ठिकाणी आपल्याला ग्रीव्हन्सचा टाईप म्हणजे तक्रारीचा प्रकार निवडायचा आहे. यामध्ये आपल्याला भरपूर प्रकार दिलेले आहेत, यामध्ये डोमिसाईल सर्टिफिकेटच्या संदर्भात, बर्थ सर्टिफिकेटच्या संदर्भात, लिव्हिंग सर्टिफिकेटच्या संदर्भात, कॅन्डिडेटचं फुल नेम, त्यानंतर कॅन्डिडेटचं टाईप असेल, कास्ट सर्टिफिकेट, कॅटेगरी, सीईटी स्कोअर कार्ड, सीईटी पर्सेंटेज, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, डेट ऑफ बर्थ, त्यानंतर डिफेन्स टाईप असेल, डिप्लोमा मार्क्स असतील, EWS असेल, EWSचं जर तुम्ही रिसिप्ट वगैरे अपलोड केले असेल तर ते सुद्धा ऑप्शन आहे. जेंडर आहे, 10वी 12वीचे मार्क्समध्ये मिस्टेक असतील, नॉन क्रिमिनल इन्कम, हे सर्व या ठिकाणी तुम्हाला गोष्टी दिल्या. सिम्पली तुम्हाला जे मध्ये तुमचं मिस्टेक आहे, जसं की उदाहरण असतो मी या ठिकाणी जेंडर चुकलं आहे समजा, तर जेंडरवरती मी क्लिक केलं आहे, त्यानंतर या ठिकाणी त्याच्या संदर्भातले हे डॉक्युमेंट तुम्ही तुमचं आयडेंटिटी अपलोड करू शकता जर जेंडर चुकलं असेल, किंवा जर दुसरं काही असेल तर ते दुसरंसुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. जसं की आता या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल ते घेतलं की तुम्हाला या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी जर आली असेल तर तुम्ही ते अपलोड करायची आणि त्याचा तपशील या ठिकाणी थोडक्यात लिहायचा आहे, ग्रेव्हन्स डिटेल्स, आणि सेंड ग्रेव्हन्सवरती क्लिक करायचं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं ग्रेव्हन्स इझिली सेंड करा. तुमचे जे काही हे असेल डिफिशियन्सी असेल ते तुम्ही क्लिअर करून घ्या आणि तुम्ही तुमचा जे फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं सगळं काही व्यवस्थित होऊन येईल. तर ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती दिलेली, माहिती आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर व्हिडिओला शेअर करा. भेटूया तसेच नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.